बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. सलीम कुत्ता प्रकरणावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांचे कुत्तासोबतचे फोटो सभागृहात दाखवले, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. खडसे यांच्यानंतर अंबादास दानवे आणि अनिल परब सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान मंत्र्यांवर बेछूट आरोप करणाऱ्या एकनाथ खडसेंनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करत शेड्यूल 10 मुद्द्यावर वोट ठेवत शिंदे गटाची कोंडी केली. बंडाआधी पक्ष कोणाचा, नेतृत्व कोणाचं यावर आमदार अपात्रतेचा निर्णय होणार आहे. शिंदे गटाला बहुमताचा दाखला दाखवून बचाव करता येणार नाही असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामतांनी केला. त्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दुजोरा दिला. धारावी प्रकल्पाविरोधातील ठाकरेंच्या आंदोलनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली. हे कंत्राट काढून 10 महिने झाले, आता मोर्चा काढण्याची आठवण का झाली की सेटलमेंट होत नाही असा आरोप आता राज ठाकरेंनी केला. मुंबईत इतका मोठा प्रकल्प आदरणीय कसा मिळाला, त्यांच्यामध्ये असं काय आहे की विमानतळ हाताळणं असो किंवा कोळसा, सगळं त्यांनाच कसं मिळतं असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. जास्त नोंदी सापडल्या म्हणजे बोगस नोंदी आहेत असं नाही, कदाचित अनेक वर्ष कुणबी नोंदी शोधल्या गेल्या नसतील असं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाईंनी दिलंय. नोंदींवर छगन भुजबळ यांना शंका असतील तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तसं विचारावं असंही ते म्हणाले. माझी कागदपत्रं खोटी असतील आणि गुन्हा सिद्ध झाला तर शिवसैनिकांसमोर आणि ACB कार्यालयाच्या समोर फाशी घेईन असा इशारा नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगोजर यांनी दिला. ACB मला हजर राहण्याची नोटीस बजावली आहे, पण मला कोर्टातून ऑर्डर मिळाली आहे ती 106 पानं आहेत. हे दाखल करण्यासाठी वेळ लागणार असल्यानं मी 8 दिवसांची मुदत मागितली असं बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. नागपुरातील बाजारगाव इथं असलेल्या सोलर एक्सप्लोजिव्ह या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेचे पडसाद विधानसभेत पाहायला मिळाले. स्फोटाप्रकरणी अधिवेशनाच्या सुरुवातीला विजय वडेट्टीवार आक्रमक होत संताप व्यक्त करत होते. कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी वडेट्टीवारांनी केली. मृतांच्या वारसांना 50 लाखांची मदत द्या असं वडेट्टीवार म्हणाले. ललित पाटील प्रकरणी कारवाई का केली जात नाही असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्राचा उडता पंजाब होत असल्याचा घणाघात विरोधकांनी यावेळी केला. दुसरीकडे ड्रग माफियांना मोकाट सोडलं जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सध्या विपश्यना करण्याची गरज आहे असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला. राज्याचा कारभार दिल्लीतून सुरू आहे, महाराष्ट्र दिल्लीचं पायपुसणं झालंय अशी टीका त्यांनी केली. राऊतांनी दुसऱ्याच्या पक्षाची चिंता सोडून उबाठा गटाची चिंता करावी असं प्रत्युत्तर मंत्री महाजनांनी दिलं. राऊतांनी टीका करण्यापेक्षा हिंमत असेल तर निवडणुकीला उभं राहावं असं आव्हान त्यांनी दिलं. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देणार अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. सरसकट आरक्षण कोणत्या नियमात देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे समाजानं संयम राखावा, तसंच दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य टाळावं असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. दारू पिऊन किडल्या अशी जहरी टीका छगन भुजबळांनी मनोज दरांगे पाटलांवर केली. त्यावर दरांगेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मी जन्मल्यापासून आतापर्यंत थेंबर जरी दारूला शिवलो असेल तर जिवंत समाधी घेईन, नाहीतर त्यांनी घ्यावी असा पलटवार दरांगेंनी केला. माझी नार्को टेस्ट करावी असंही ते म्हणाले. योजना पंतप्रधान मोदींच्या आणि फोटो भलत्याचेच असं चित्र संगमनेर तालुक्यात दिसून आलं. मोफत रेशन आम्ही वाटलं, मोफत लस आम्ही दिली आणि फोटो मात्र भलतेच लावतायत अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी माजी महसूल मंत्री थोरात यांच्यावर केली. बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातल्या निळवंडे गावात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कोरेगाव तालुक्यातील लासूर्णे इथं ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्तानं दिंडी निघाली. यावेळी आमदार महेश शिंदे यांनी हरिनामाच्या गजरात ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.
राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथल्या श्री रेणुका मातेचं दर्शन घेतलं. यावेळी तटकरे यांच्या हस्ते रेणुका मातेची विधिवत पूजा तसंच आरती करण्यात आली. अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर इथं एनआयएनं छापा टाकला. अचलपूर इथल्या एका विद्यार्थ्याची एनआयएनं चौकशी केली. हा अचलपूरमधला एका स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. सदर विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतला असावा असा संशय असल्यानं एनआयएचं पथक जिल्ह्यात दाखल झालं. 4:00 या विद्यार्थ्याची एनआयए कसून चौकशी करत आहे. पुण्यात साफवान शेख या 19 वर्षीय तरुणाची एनआयएकडून चौकशी करण्यात येते. पुलगेटच्या अरिहंत कॉलेजचा हा विद्यार्थी असलेला आहे आणि साफवानचा मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जप्त करण्यात आलं. बंगलोर स्थित ईसीस मॉड्यूलच्या टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभाग असल्याचं आढळल्यानं साफवानची चौकशी करण्यात येते. अहमदनगरच्या कर्जत तहसील कार्यालयाच्या बाहेर दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दुधाला किमान 40 रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातल्या 35 नायब तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धरणं आंदोलन केलं. नायब तहसीलदार हे राजपत्रित वर्ग 2 पद आहे, मात्र त्याला ग्रेड पे वर्ग 3 प्रमाणे दिला जातोय. सरकारनं 4,800 ग्रेड पे देण्याची मान्यता दिली, मात्र अजून तो निर्णय पारित न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरच्या शिरूर पोलिसांनी 2 आंदोलकांना ताब्यात घेतलं. छगन भुजबळ यांनी निलंबित करा या मागणीसाठी हे 2 जण जलसमाधी घेणार होते, मात्र त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आलं. उदगीर तहसील कार्यालयाच्या समोर बहुजन विकास अभियानानं टिकाव फावडे आंदोलन केलं. सोमनाथपूर इथल्या 100 कोटी गौण खनिज घोटाळ्याची चौकशी करा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. शिर्डीतल्या साई मंदिराशेजारील अतिक्रमण काढण्यात आलंय. मंदिराशेजारच्या पिंपळवाडी रस्त्यावर बेकायदेशीररित्या दर्शन रांग तयार करण्यात आली, त्यामुळे गावचा मुख्य रस्ता बंद झाला. न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर साई संस्थानं अतिक्रमण हटवण्यात आलं. अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्तानं लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये दाखल झालेला अक्षता या कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी लहानग्याने राम लक्ष्मण हनुमानाची वेशभूषा परिधान केली. अहमदनगरच्या निवासा तालुक्यातल्या बेलपिंपळगावचे ग्रामस्थ अवैध धंद्याच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रामस्थांनी 3 हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या, तसंच गावठी दारूच्या टपऱ्यांना आग लावली. वारंवार तक्रारी करून सुद्धा कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. नवी मुंबईतील APMCच्या जवळ झाडावर गळफास लावून तरुणानं आत्महत्या केल्याचं समोर आलं. हा तरुण 17 ते 18 वयोगटातील असावा असा अंदाज आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तरुणाची ओळख पटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सोलापुरात लग्नाच्या दिवशी 25 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीनं आत्महत्या केल्याचं समोर आलं. या तरुणीला परिसरातील काही तरुण ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. या तरुणीचे खोटे अश्लील फोटो तिच्या नवऱ्याला पाठवून लग्न मोडण्यात आल्यानं वैफल्यग्रस्त होऊन लग्नाच्या दिवशी तिनं गळफास घेतल्याचं समोर आलं. एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.